उर्दू भवन बांधायचे असेल तर मातश्री दोन मध्ये बांधा आयटीआय प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर उर्दू भाषा केंद्र उभारण्याचा घात घालण्यात आलेला होता असा आरोप नितीश राणा यांनी उद्धव ठाकरेंवर तसेच महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी मी मयुरी आपण पाहता आहा तिचा साधन निवडून उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नवाब मलिक राज्याचे कौशल्य विकास मंत्री असताना बायकाळाच्या आगरीपाड्यातील आय टी आय प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर उर्दू भाषा केंद्र बांधण्याचा घाट घालण्यात आला होता नवाब मलिकांच्या खात्याने याबाबत तत्काळ पावले उचलत आय टी आयसाठी आरक्षित असलेली जागा उर्दू भाषा केंद्रासाठी आरक्षित करणे आणि त्यासाठी तत्काळ बारा कोटीचा निधी देऊन काम सुरू करण्याचे कारस्थान ठाकरे सरकारने उचलले होते आय टी आयसाठी आरक्षित असलेली जागा आमच्या हक्काची आम्ही देणार नाही त्यामुळे जर तुम्हाला उर्दू भवन बांधायचे असेल तर मातोश्री दोन मध्य बांधा असे म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे राज्यात फडणवीस शिंदेंच्या नेतृत्वात एक हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे या सरकारच्या काळात राज्यातील हिंदूंवर कुठल्याही स्वरूपात अन्याय आम्ही होऊ देणार नाहीत जर कोणी हिंदूंवर अशा प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत मी एक हिंदुत्ववादी म्हणून या आंदोलनात उतरलो असून हिंदूंचा आवाज सरकार दरबारी पोहोचवावा हा माझा प्रयत्न आहे तसेच या ठिकाणी उर्दू भाषा केंद्र कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठीच आम्ही आंदोलनाचा पर्याय निवडला आहे असे म्हणत नितेश राणेंनी आय टी आयच्या जागेवर उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र होऊ देणार नाही असा इशारा थेट महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना दिलेला आहे बिशर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील